सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेस अरुण तोडकर, अतुल खरात, शिलवंती भासगी, स्वाती कांबळे, रुक्मिणी ढोणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सानिया बागडे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याबाबत दिलीप चव्हाण आणि अरुण तोडकर यांनी अधिक माहिती दिली आहे. आजच्या आरोग्य समितीची सभा कोविडमुळे ऑनलाईन झाली. त्यात प्रथमता अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं परवा दुःखद निधन झालं. त्याबद्दल त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. आणि आत्ता जे 15 ते 18 वयातल्या मुलांना कोविडची लसचं जे वाटप करण्यात आलं आहे, जास्तीत जास्त कुणीही वंचित राहू नये व जे लहान बालकं आहेत त्यांना सुद्धा घरोघरी जाऊन वाड्या वस्त्यावर जाऊन लस देण्यात यावी असा आरोग्य समितीचा ठराव करण्यात आला. व तसेच ज्या ज्या जिल्ह्यात रुग्ण आपल्या NRSMच्या माध्यमातनं व DPCच्या माध्यमातनं जे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र झालेत त्याचे उद्घाटन लवकरात लवकर आचारसंहिता लागण्याच्या आत उद्घाटन करावेत, लोकार्पण करावं अशी आरोग्य समितीचा ठराव झालेला. प्रत्येक वाडीवस्तीवर आणि प्रत्येक माध्यमिक शाळा असो, प्राथमिक जिल्हापती शाळा असो, प्रत्येक ठिकाणी आपण त्यांना म्हणजे लसीकरण घ्यायचं आहे. 15 ते 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शाळेत जिल्ह्यातील लसीकरणाबाबत या सभेमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या अँब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावी राबविण्यासाठी सदस्यांनी सहकार्य करावं असे शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.